नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील भूगोल संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये आपण मॅप ॲनिमेशनमधून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये असणारी डोंगर, टेकड्या, त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख घाट, महाराष्ट्राला लागलेली नैसर्गिक सीमा ट्रिकनुसार सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आजचे लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, कोणत्याही परीक्षेतील प्रश्नावर नजर टाकून बघा, महाराष्ट्राचा भूगोल जिथे जिथे आहे तिथे या घाटावरती प्रश्न आहेच. जोडा लावामध्ये किंवा घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. सुरुवातीला हे समजून घ्या, घाट मार्ग म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या महाराष्ट्राचे तीन विभाग आहेत, प्राकृतिक कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार. जर समजा आपल्या कोकणातून महाराष्ट्र पठारावरती यायचं ठरलंच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर मध्ये एक अडथळा आहे, सह्याद्री पर्वताचा अडथळा. हा सह्याद्री पर्वत ओलांडून जमीन मार्गावरून पठारावरती यायचे, मग सह्याद्रीतून रस्ता काढावा लागेल. हा मार्ग म्हणजेच घाट मार्ग, जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक दुवा म्हणून काम करतो. सुरुवात करूया नाशिकपासून. आपल्या नाशिकला सेंटरला ठेवून त्या मार्गाने जाणारे घाट बघूयात. नाशिक मुंबई मार्गे आपल्या सगळ्यांना माहीत असणारा थळघाट म्हणजेच कसारा घाट आणि पुढचा नाशिक पुणे प्रवास करत असताना चंदनपुरी घाट लागेल. आता नाशिकचं लोकेशन इथे सोडा, खाली दक्षिणेकडे अहिल्यानगरमध्ये येऊ, जिथे अहिल्यानगर ते ठाणे मार्गादरम्यानचा माळशेजचा घाट लागेल. आता आपले मेन सेंटर लोकेशन कुठे येणार, अहिल्यानगर सोडून पुणे जिल्ह्यात, जिथे जुन्नर आणि कोकणातील भाग यांना जोडणारा आहे नाणेघाट. मुंबई पुणे महामार्गावर असणारा बोरघाट, ज्याला खंडाळघाटसुद्धा बोलले जाते, हा घाट रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. आता पुण्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या रायगडमध्ये जाण्यासाठी वरंधा घाट लागतो. पुण्यातून भोरमार्गे रायगडमधील महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर डोंगरी रस्ता आहे हा. अजून एक पुणे रायगड दरम्यान तामिनी नावाचा घाट आहे. या घाटाचा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो. नंतरचा पुणे बारामतीचा दिवे घाट. आता पुणेवरून थोडंसं दक्षिणेला साताराकडे जाऊ, तिथून पुणे सातारा घाट मार्ग हा खंबाडकी नावाने ओळखला जातो. आता आपल्याला घाट बघायचे आहेत साताऱ्याचे. साताऱ्याच्या वाई आणि महाबळेश्वर दरम्यान पसरणीचा घाट आहे. मित्रांनो, वाई हे पाचगणीजवळील शहर आहे. सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले पाचगणी. पाचगणीला साताऱ्याचे टेबल लँड बोलले जाते. लँडसारखा पसरलेला पसरणीचा घाट वाई महाबळेश्वरचा लक्षात ठेवा. नंतर सातारा रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट. रायगडमधील पोलादपूर हे घाट पायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाट माथ्याचे पर्यटन क्षेत्र आहे. लक्षात कसे ठेवणार तर या घाटाच्या बाजूला आंब्याची भरपूर झाडे व यातून निघणारा नळीसारखा मार्ग, यामुळे या घाटाला आंबेनळी असे बोलले जाते. आणि समजा रायगडच्या खाली रत्नागिरीत सातारा मार्गे जायचे असेल तर एक वळणा वळणाचा रस्ता लागतो, त्याला कुंभार्ली घाट बोलतात. साताऱ्यातील कराडमधून रत्नागिरीतील चिपळूणकडे जाताना सह्याद्रीच्या रांगेमध्ये लागतो तो कुंभार्ली घाट. आता त्याखाली आपल्या कोल्हापूरमध्ये येऊ, जिथे आहे आंबाघाट, महाराष्ट्राला लागलेली नैसर्गिक देणगी. हा आंबाघाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यांना जोडला गेलेला आहे. मित्रांनो, रत्नागिरीचा असलेला राजापूर तालुका, राजापूरवासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी यासाठी अनुस्पुरा घाट जवळचा मार्ग म्हणून तयार झाला. समजा सिंधुदुर्गला जायचे असेल कोल्हापूर जिल्ह्यातून, यांना जोडणारा घाट आहे हनुमंते घाट, जो कणकवली तालुक्यातील कुडा व कोल्हापूर जिल्ह्यांदरम्यान आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमधील आंबोली घाट. आंबोलीपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे सावंतवाडी आणि बेळगाव, मुंबई, गोवा इत्यादी प्रमुख ठिकाणाहून सावंतवाडीला जाणाऱ्या गाड्या वारंवार येत असतात इथे. यानंतर कोल्हापूर घाटमाठावरून कोकणात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरतो तो फोंडाघाट. राधानगरी तालुक्यातून हा रस्ता जातो. कोकण गोव्याला जाण्यासाठी मध्यवर्ती मार्ग म्हणून उपयोगी असणारा हा फोंडाघाट. फोंडा हे नाव कसे पडले तर उत्तरेकडील असलेला गोवा जिल्ह्यातला तालुका आहे फोंडा नावाने. तर मित्रांनो, ही सर्व घाटमार्ग आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितली. या आजच्या घाटमार्गाच्या प्रवासात माझ्याकडून एखादा घाट सांगायचा राहिला असेल तर मला नक्की कळवा. आणि तुम्ही तुमच्या प्रवासात असा कोणता घाटमार्ग आहे जिथे तुम्ही जाऊन आलात पण अजूनही घाटातला तो निसर्ग तुमच्या लक्षात आहे, तर कमेंट्समध्ये सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो,
व्हिडिओच्या शेवटी मी परीक्षेला विचारली जाणारी काही प्रश्न घेतले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार महत्त्वाच्या टेकड्या आपण मॅप ॲनिमेशनमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा, आपण सुरुवात कुठून करणार आहोत? समोरील महाराष्ट्राच्या नकाशाच्या उजवीकडील म्हणजेच अतिपूर्वेकडील जिल्ह्यापासून. सर्वात आधी गडचिरोली घेऊयात, जिथे आहे चिरोली टेकडी. नंतर आपल्याला टेकड्यांमध्येच पाहायला भेटेल टिपागड, भामरागड, सुरजागड. ही नावे परीक्षेला विचारलीस ती ट्रिक वापरून कशी लक्षात ठेवणार? तर बघा, ही चिरोली आणि गड हा शब्द मिळून गडचिरोली जिल्ह्याचं नाव तयार होते. नावामध्येच ट्रिक आहे. आणि सिकोडा टेकडीचा पण उल्लेख आढळून येतं गडचिरोलीमध्ये. पुढचा जिल्हा घेऊयात गडचिरोलीच्या वरती, गोंदिया जिल्ह्यात जाऊयात. दरेकसा नावाच्या टेकड्या इथे आपल्याला गोंदियामध्ये दिसतील. या टेकडीवर हमखास प्रश्न असतोच, दरेकसा नावाच्या टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोंदियामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि इटियाडो नावाचे धरण हे पण एक पर्यटन स्थळांमध्ये आहे. हे धरण गाडवी नावाची नदीवर बांधण्यात आलेले आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, गाडवी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. आणि आता मला सांगा, वैनगंगा कोणत्या मुख्य नदीची उपनदी आहे? आपण जर वैनगंगाचा गोदावरीपर्यंतचा प्रवास गोदावरी नदी प्रणाली व्हिडिओमध्ये बघितला असेल तर वैनगंगाचा उगमही तुम्हाला माहिती असेलच. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गोदावरीची लिंक शेअर केलेली आहे. पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा. आपल्या गोंदियाकडे जाऊयात. गोंदियाचा प्रतापगड किल्लासुद्धा महत्त्वाचा आहे. आणि चिंचगड नावाची टेकडी ही पण गोंदियामध्येच आहे. आता गोंदियाच्या बाजूला कोणता जिल्हा येतो? भंडारा, जिथे भीमसेनच्या टेकड्या आहेत. आंबागडचे डोंगर आणि गायखुरी नावाचे टेकड्या आहेत भंडारामध्ये. भंडाराच्या खाली चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर गावात चिमूर टेकड्या आहेत. आणि मूल तालुक्यात मूल टेकड्या आहेत. तुम्हाला माहिती का, सात बहिणींचे डोंगर चंद्रपूर जिल्ह्यातल्या पेरजागडला बोलतात. तुम्हाला त्या सात डोंगरांची नावे माहिती असल्यास नक्की कमेंट्समध्ये सर्वांसोबत शेअर करा. आणि चांदूर नावाचा गड हा सुद्धा चंद्रपूरमध्येच आहे. वरती नागपूरमध्ये आपल्याला महत्त्वाच्या गरमसूर टेकड्या दिसतील. त्यानंतर चापेगडीच्या टेकड्या, नंतर पिलाकापार व महादगड टेकड्या आहेत. जामगड नावाचे टेकड्या आहेत. परत रामटेक टेकड्या. मित्रांनो, रामटेक येथील डोंगररांगेला सिंधुरागिरी पर्वत असेही म्हणतात. रामटेकच्या टेकडीवर भगवान श्रीरामाचे मंदिर आहे असे सुद्धा मानले जाते. नागपूरच्या बाजूला असलेल्या वर्धा जिल्ह्यात बघायला गेलो तर तिथल्या आहेत रावणदेव टेकड्या, ब्राह्मणगाव, नानगाव, मालेगावच्या टेकड्या. वर्ध्याच्या बाजूला अमरावतीमध्ये परीक्षेत हमखास विचारली जाणारी गाविलगडची टेकडी आहे. गाविलगड किल्ला चिखलदाराजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. चिखलदारा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे नंदनवन म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, आता जाऊया यवतमाळमध्ये, जिथे आहेत पुसदच्या टेकड्या. या पुसदच्या टेकड्या अजिंठा रांगेचे दोन फाटे फुटून कसे तयार झालेत ही पूर्ण माहिती आपण मागच्या सह्याद्री पर्वत रांगेच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. नसेल बघितला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आपल्या आजची 3-4 मार्क्स जाऊ देऊ नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जाऊयात बुलढाणामध्ये. या जिल्ह्यात तालुका आहे जळगाव जामोद नावाचा. हा तालुका सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरीसुद्धा बोलले जाते. आणि अजून माहिती करून घेतली तर याच तालुक्यातील चालठाणा या आदिवासी गावाजवळ सातपुडा पर्वतरांगीत येणारा सुंदर असा महादेव धबधबा. दुसरे आहे अजिंठाचे डोंगर. या अजिंठा रांगेचे बुलढाणामध्ये दोन फाटे फुटतात. त्यातील एक फाटा आपण थोड्या वेळापूर्वीच यवतमाळमध्ये बघितला. आता दुसरा फाटा खाली नांदेडमध्ये बघूयात. नांदेडमधील टेकड्या बघूयात. दुसरा फाटा ज्याचं नाव आहे निर्मळ डोंगर. लक्षात ठेवा, परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातोच. म्हणून सह्याद्री पर्वतरांगेचा व्हिडिओ टाईम काढून नक्की बघा. कारण मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही की ही हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग जी आहे तिची पण तीन फाटे फुटतात. पुढे वाढत जाऊन इथे मी डिटेल माहिती सांगत बसली तर हा व्हिडिओ खूप मोठा येईल. आपण कुठे होतो तर नांदेडमध्ये. मुदखेड नावाचे डोंगर हे सुद्धा नांदेडमध्येच आहे. आणि नांदेडच्या वरती हिंगोली जिल्ह्यात आहे हिंगोलीचे डोंगर. त्यानंतर जाऊया बीड जिल्ह्यात. तिथे आहे बालाघाटचे डोंगर. आता लातूरमध्ये जाऊयात. बीडच्या खाली तिथे सुद्धा बालाघाटचे डोंगर दिसेल. नंतरून लातूरच्या शेजारी धाराशिवमध्ये तिथे सुद्धा आपल्याला बालाघाटचे डोंगर असल्याचे समजेल. आणि धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. लक्षात ठेवा IMP म्हणून. ही जी आत्तापर्यंत एक्स्ट्राची माहिती मध्ये मध्ये सांगितली ती मी का सांगते, यासाठीच की परीक्षेला कधी काय आणि कोणत्या टाईपमध्ये प्रश्न विचारतील
याची गॅरंटी नाही. म्हणून व्हिडिओ बघता बघता तुम्ही नोट्स म्हणून पण लिहून काढू शकता मित्रांनो. बीडच्या वरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांग आहे, जिचा पूर्ण प्रवास आपण पार्ट वन व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागातील सांगलीमधील दंडोबाचा डोंगर, मच्छिंद्रगड, कमळभैरव डोंगर, आडवा नावाचा डोंगर आणि शुक्राचार्याचा डोंगर, आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे सांगलीमार्गे शंभू महादेव डोंगर रांगाचा प्रवास आपण बघितलेला आहेत सह्याद्री रांगेतला. सांगलीच्या वरती सातारामध्ये आहेत काही डोंगर, त्यांची ओळख करून घेऊयात. बाम लोणीचं डोंगर, सीताबाईचं डोंगर, आगशिवचं डोंगर, ही डोंगरं शंभू महादेव डोंगर रांगेच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात आहे. आणखी एक साताऱ्यातील डोंगरांच्या कुशीतील असलेले यवतेश्वर, जिथे यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर आहे. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागातील असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात थांबलोस तर इथून सुरू होणारी हरिश्चंद्र रांगेचा पूर्ण प्रवास आपण मागच्या पार्ट वन व्हिडिओमध्ये बघून झालेलाच आहे. तिथेच अहिल्यानगरमधील आहे बाळेश्वर नावाचे डोंगर, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची ओळख अहिल्यानगर परिसरात गेल्यावर आपल्याला होईलच. वरती जळगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरमधून बुलढाणापर्यंत सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचा प्रवास आपण पार्ट वनमध्ये बघितलेला आहेतच. उत्तरेनं जळगाव हे सातपुडा पर्वतरांगेंनी वेढलेले आहे. तुम्हाला माहिती का, उनबदेव हे सातपुडा पर्वतमाथ्याच्या पायथ्याशी वसलेले आहे जळगावमधील चोपडा तालुक्यात, जिथे गरम पाण्याचे झरे आहेत. पुढच्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगणार आहे. उनबदेवनंतर सातपुडा पर्वतरांगेत असलेले दोन गरम पाण्याचे झरे कोणते आहेत आणि सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. जळगावच्या बाजूला असलेला धुळे जिल्ह्यात आहे गाळणाचे डोंगर. मित्रांनो, जवळपास आपण भरपूर जिल्ह्यांमधील टेकड्या आज बघितल्या आहेतच. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या नकाशातून या टेकड्यांची जागा आपण समजून घेतली, आणि काही ठिकाणच्या टेकड्या ज्या तुम्हाला माहिती असलेल्या आहेत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. तर बघा, हा आहे आपला महाराष्ट्र. नैसर्गिक सीमा बघण्याआधी आपल्याला आठ दिशा माहिती असतीलच, जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जाईल. स्क्रीनवर बघू शकता. सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे अरबी समुद्र. वायव्येला आहे नदी नर्मदा नदी, आपण जिचा प्रवास नर्मदा नदी प्रणाली व्हिडिओमधून बघितला आहेतच. त्यानंतर आपण इकडे आग्नेय दिशेला आलो, तिथे इंद्रावती नावाची नदी वाहते, आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेलासुद्धा एक नदी वाहते, हिरण्यकेशी नदी, कृष्णा नदीची उपनदी. तिचा पण उगम आपण कृष्णा नदी प्रणालीमध्ये समजून घेतला आहे, आणि तिच्याच खालोखाल महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि उत्तर गोवा यांच्यातील सीमा म्हणून काम करत वाहत जाते ती तेरेकुलची नदी नैऋत्य दिशेला. तर या चार नद्या ज्या आहेत महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहत जाऊन महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा बनवतात. नद्या झाल्या, नंतर बघूयात पर्वत पठार किंवा टेकड्या. तर बघा, सर्वात आधी महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघितलं तर इथे आहे कोल्हापूर जिल्ह्यातला चिकोडीचं डोंगर. त्यानंतर आपण गेलो उत्तरेला. या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याच्या शहादेच्या उत्तरेस आहे सातपुडा पर्वत, तिथे आहे तोरणमाळ डोंगर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे तोरणमाळ डोंगर. त्याच्या पूर्वेस अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या, ईशान्येस गोंदिया जिल्ह्यात दरेकसा टेकड्या, खाली पूर्वेला येईल गडचिरोलीमधील चिरोलीचं डोंगर, त्याखाली सूर्जागड आणि भामरागड टेकड्या. तर क्रमानुसार आणि दिशेनुसार तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण मागच्या पार्ट वनमध्ये सह्याद्री पर्वतरांगेतील येणारी जिल्हे, पठारं, शिखर, थंड हवेची ठिकाणं अशी खूप सगळी डिटेल माहिती घेतली आहेतच. त्यामध्ये आपण सह्याद्रीच्या या तीन उपरांगांचा प्रवास देखील बघितला. जर आपल्या लक्षात आले तर बघा, इंग्रजी ई अक्षरासारखा शेप तयार होतो, स्क्रीनवर बघू शकता. तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा, आणि जो डोंगर रांगांदरम्यानचे नदीचे जे खोरे आहे ते बघितले उत्तरेकडून दक्षिणेकडे, ते सुद्धा एका कॉमन ट्रिकनुसार आपण लक्षात ठेवूयात. ती कोणती तर बघा, सात तापी सात गोदा हरे भीमा शंभू कृष्णा या ट्रिकनुसार आपण डोंगर रांगांसोबतच नदीचा क्रम पण लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं महत्त्व बघितल्यानंतरून आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात. आणि जसे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले, या डोंगर घाटाचे महत्त्व सर्व सरा सेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे. ज्याचं महत्त्व लक्षात घेऊन एक प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे. आजचा पहिला प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत. पुणे व रायगड, सातारा व रत्नागिरी, कोल्हापूर व रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यास अनुक्रमे या घाटांनी जोडलेले आहे, रिकामी जागा भरायची आहे. खाली दिलेल्या या चार ऑप्शनमधून आपण घाटांची नावे बघू शकता.
प्रश्नांमध्ये पहिले दोन जिल्हे आहेत पुणे व रायगड. यांच्या दरम्यान आपण कोणता घाट बघितला होता तर बोरघाट, जो पुणे मुंबई प्रवासादरम्यान लाग. नंतर सातारा रत्नागिरीत कराडमध्ये चिपळूणकडे जाताना लागतो तो कुंभार्ली घाट. या चार ऑप्शनमध्ये बघूयात बोरघाट, कुंभार्ली घाट असा क्रम कुठे दिसतो, तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये. हेच बरोबर उत्तर असेल, पण त्याआधी खात्रीसाठी उरलेली दोन घाट पण व्हेरीफाय करूयात. अंबाघाट जो कोल्हापूर रत्नागिरींना जोडला गेलेला आहे. चौथा आहे फोंडाघाट, कोल्हापूर सिंधुदुर्ग पुढे गोवा मार्गे निघणारा फोंडाघाट. माझा दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे. डावी बाजूला घाटांची नावे, उजवी बाजूला जिल्ह्यांची नावे दिली आहेत. घाट आणि जिल्हा यांची योग्य जोडी लावा. कुठला घाट कोणत्या जिल्ह्यात आहे, समोरील दिलेले चार ऑप्शनमधून बरोबर असलेली एक ऑप्शन कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. मित्रांनो, अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. असे सुंदर ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे.